विद्यार्थी मित्रांनो प्रकरण सोळावं पृष्ठफळ आणि घनफळ एरिया एरियन व्हॅल्यूम या प्रकरणामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र आपण पाहणार आहोत ऑयलरचे सूत्र युलर्स फॉर्म्युला या ठिकाणी यफ म्हणजे फेसेस शिरोबिंदू हॉर्टायसेस फी आणि कडा एजेस ई असलेल्या संबंधी एक मनोरंजक सूत्र खूप लहान वयात लिओनार्डो ऑयलर या थोर गणितींनी शोधले आता या खालील सारणीतील घनाकृतीच्या कडा कोपरे आणि मोजून सारणी पूर्ण करायची आहे आणि फी अधिक यफ बरोबर ए अधिक दोन या ऑइलरच्या सूत्राचा पडताळ घ्यायचा आहे म्हणजे शिरोबिंदूंची संख्या अधिक पृष्ठांची संख्या बरोबर कडांची संख्या अधिक दोन लिओनार्डो युलर ए ग्रेट मॅथमॅटिशियन ॲट ए फेरी यंग एज डिस्कवर्ड ऑन इंटरेस्टिंग फॉर्म्युला रिडा रिगार्डिंग द फेसेस वर्टायसेस अँड एजेस ऑफ सॉलिड फिगर्स काउंट अँड राईट द फेसेस वर्टायसेस अँड एजेस ऑफ द फॉलोइंग फिगर्स अँड कंप्लीट द टेबल फ्रॉम द टेबल व्हेरीफाय युलर्स फॉर्म्युला एफ प्लस फी इज इक्वल टू ई प्लस टू पहिलं हे नाव आहे आकृतीचं घणाकृती आहे घण त्याचा आकार असा आहे हा घण आहे पा त्याची लांबी रुंदी आणि उंची सर्व समान आहेत याला घण आपण म्हणणार आहोत बरोबर पृष्ठे या फेसेस या ठिकाणी पहा एकूण बाजूची उभी पृष्ठ आहेत ती चार आहे आणि वरचे एक आहे आणि खालचे एक एकूण सहा पृष्ठ आहेत ओके मग या ठिकाणी पृष्ठे सहा शिरोबिंदू पहा हे शिरोबिंदू आहेत एक दोन तीन चार जसे त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात हे वरचे चार आणि खालचे चार त्यामुळं शिरोबिंदू आठ आहेत आता कड़ा कड़ा है या ठिकाणी कडा पहा कडा त्याच्या ह्या कडा आहेत एक दोन तीन चार तळातल्या चार आणि उभ्या चार कडा आहेत एकूण किती कडा झाल्या बारा ओके क्यू हॅव अ फेसेस सिक्स फर्टायसेस एट अँड एजेस ट्वेल्व दुसरी घणाकृती आहे इष्टिका चित्ती इष्टिका चित्ती म्हणजे एस आकार आहे पहा या ठिकाणी याला सुद्धा लांबी रुंदी उंची वेगवेगळी आहे घणसाठी लांबी रुंदी उंची सारखीच होती परंतु इष्टिका चित्तीसाठी पृष्ठांची संख्या शिरोबिंदूंची संख्या आणि कडांची संख्या घनसाठी जी आहे तीच असणार पहा पृष्ठे या ठिकाणी बाजूची चार पृष्ठे आहेत ओके पलीकडले एक आणि इकडलं माझ्याकडले एकूण अशी सहा पृष्ठ आहेत सुद्धा सहा पृष्ठे शिरबिंदू पहा या ठिकाणी शिरबिंदू एक दोन तीन चार शिरबिंदू आणि खालचे चार शिरबिंदू एकूण शिरबिंदू यामध्ये आठ आहेत आणि कडा या वरच्या चार आहेत एक दोन तीन चार बाजूच्या उभ्या चार कडा आहेत आठ आणि खालच्या तळाच्या चार कडा आहेत एकूण याच्या सुद्धा कडा बारा आहेत ओके नेम क्युबाइड फेसेस फेसेस सिक्स फॉर्टायसेस एट अँड एजेस ट्वेल्व पुढची आकृती घणाकृती आहे त्रिकोण चित्ती ट्रॅंग्युलर प्रिझम या ठिकाणी त्रिकोण आकृती चित्ती म्हणजे वरचा पृष्ठभाग आणि खालचा पृष्ठभाग हा त्रिकोणाकृती आहे पहा या ठिकाणी हा त्रिकोणाकृती आहे वरचा पृष्ठभाग खालचा पृष्ठभाग त्रिकोणाकृती आहे समानच आहे आणि आकार त्रिकोण असल्यामुळं याचं नाव त्रिकोणाचित्ती आहे पहा याला पृष्ठ आहेत या त्रिकोणचित्तीला पृष्ठ आहेत पाच एक दोन तीन उभी तीन वरचे एक आहे आणि तळातले एक अशी पाच पृष्ठ आहेत ओके त्यानंतर त्याच्या शिरबिंदू व्हरट्याशेच आहेत शिरबिंदू वरचे तीन आहेत एक दोन तीन आणि तळातले तीन आहेत असे शिरबिंदू या ठिकाणी सहा आहेत आणि कडा या वरच्या तीन कडा आहेत उभ्या तीन कडा आहेत सहा आणि तळातल्या अशा नऊ कडा आहेत एकूण बरोबर तीन त्रिक नऊ वरच्या तीन कडा उभ्या तीन आणि तळातल्या तीन कडा आहेत तीन त्रिक नऊ ट्रँग्युलर प्रिझम हॅव ए फेसेस फाईव्ह फरटा सिक्स अँड एजेस नाईन त्यानंतर घणाकृती नाव आहे त्रिकोणी सुची ट्रँग्युलर पिरॅमिड सूची या शब्दामध्ये टोक आहे पहा टोक आहे त्रिकोणी सूची म्हणजे आकार त्रिकोणीच आहे परंतु वरती टोक आहे हे टोक आहे पहा हा टोकाचा भाग आहे आणि मग याला एकूण पृष्ठे पहा ही जी ती तीन आहेत त्रिकोण असल्यामुळं आणि तळातले काय वरती टोक असल्यामुळे इथं पृष्ठ नाही एकूण पृष्ठ बाजूची तीन आणि हे तळातले एकूण पृष्ठे चार त्यानंतर शिरोबिंदू या ठिकाणी हे तीन शिरोबिंदू त्रिकोणाचे आणि ह्या टोकाचे एक तीन अनेक चार ओके हे तीन आणि हा एक चार आणि याच्या कडा याकडा एक दोन तीन त्रिकोणी पृष्ठाच्या तीन आणि या बाजूच्या तीन आहेत तीन आणि तीन सहा ओके ट्रॅंग्युलर पिरॅमिड हॅव ए फेसेस फोर फॉरटायसेस फोर अँड एजेस सिक्स ओके त्यानंतर पंचकोनी सूची हे घणाकृतीचं नाव आहे पॅन्टॅगॉनल पिरॅमिड हा पाय आहे याला आपण पंचकोनी सूची इथेही टोक आहे आणि बाजूची एकूण पृष्ठ पाच आहेत म्हणून पंच तर पंचकोनी असं म्हटलेलं आहे आणि तळातलं पहा या ठिकाणी पृष्ठ किती झाली बाजूची पाच तळातले एक ह्या टोकाला प्रश्न नाही एकूण सहा पृष्ठे ओके त्यानंतर शिरोबिंदू पहा हे पाच पृष्ठ आहेत शिरोबिंदू तळातले हे पाच आहेत आणि हा एक आहे एकूण किती झाले सहा शिरोबिंदू आणि त्याच्या कडा ह्या उभ्या पाच आहेत एक दोन तीन चार पाच आणि तळातल्या पाच कडा आहेत ओके पाच पाच दहा पेंटेगॉनल पिरॅमिड हॅव अ फेसेस सिक्स फर्टायसेस सिक्स अँड एजेस टेन त्यान पुढची घणाकृती आहे षटकोनी चित्ती हेक्झॉगोनल प्रिझम पहा या ठिकाणी त्रिको पंच षटकोनी सु चित्तीला वरचा आणि खालचं प्रश्न समानच आहे षटकोणी एकूण सहा पृष्ठ आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा पृष्ठे आहेत बाजूची सहा पृष्ठे वरचं एक आणि खालचे एक बाजूच्या सहा पृष्ठामुळंच आपण षटकोण असं तयार झालेलं आहे तर षटकोण असं नाव झालेलं आहे आता आज एक आणि वरचा एकूण पृष्ठ की झाली सहा दोन आठ पृष्ठे आहेत शिरोबिंदू या ठिकाणी हे खालचे सहा शिरोबिंदू आहेत सहा टोकाचे सहा षटकोण असल्यामुळं आणि याचे सहा सहा आणि सहा बारा शिरोबिंदू आहेत आणि त्याच्या कडा ह्या बाजूच्या सहा आहेत खालच्या सहा आहेत कडा आणि या बाजूच्या सहा कडा आहेत एकूण साहित्रिक अठरा कडा आहेत ओके हेक्झॉगनल प्रिझम हॅवे फेसेस एट व्हर्टायसेस ट्वेल्व अँड एजेस एटीन काय पडता घ्यायचा आहे ऑइलरच्या सूत्रामध्ये फी अधिक एफ फी अधिक यप म्हणजे पृष्ठांची संख्या आणि शिरबिंदूंची संख्या आठ अन सहा चौदा आणि मग चौदा बरोबर कडांची संख्येमध्ये दोन मिळवलं की चौदा मिळते सहा अधिक आठ बरोबर बारा अधिक दोन बरोबर यफ अधिक फी आणि ई अधिक दोन आठ अन सहा चौदा बरोबर बारा अधिक दोन ओके म्हणजे या समीकरणाचा आपल्याला पडताळा घ्यायचा आहे मिळतोय पहा यफ अधिक फी पाच अधिक सहा अकरा बरोबर ई अधिक दोन कडांची संख्या नऊ अधिक दोन अकरा बरोबर अकरा इथं चार अधिक चार आठ इथं सहा अधिक दोन आठ बरोबर आठ एफ अधिक फी बरोबर ए अधिक दोन इथं एफ अधिक फी सहा अधिक सहा बारा बरोबर ए अधिक दोन दहा अधिक दोन बारा बरोबर बारा इथं आठ अधिक बारा वीस आणि इथं अठरा अधिक दोन वीस बरोबर या ठिकाणी एफ अधिक फी बरोबर ई अधिक दोन या ऑयलरच्या सूत्राचा पडताळा आपल्याला मिळाला आणि अशा पद्धतीनं आपणसुद्धा इतर घणाकृती असतील याशिवाय तर आपण याचा पडताळा घेऊ शकतोय हे लक्षात ठेवा आपल्याला प्रश्न विचारला या ठिकाणी ई दिला असेल यप दिला असेल त्यावेळेला फीची संख्या काढता आली पाहिजे फी आणि यप दिला ईची संख्या काढता आली पाहिजे फी आणि ई दिला तर यपची संख्या काढता आली पाहिजे यासाठी हे सूत्र सराव करून ठेवा ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करावा आणि आपल्या मित्रांना पाठवून सहकार्य करावं धन्यवाद